हॅलो रुण, मी पीवी थोरा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट जी एक शिफ्ट झाली होती आजची DMR एक्झामची, त्याच्यामध्ये पेपरचा पॅटर्न बघितला। दुसऱ्या शिफ्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचे जे प्रश्न होते मराठीचे ते डिस्कस केले। एकंदरीत सगळे विषय आपण कव्हर केले। आता GS GK चे प्रश्न बघितले, मॅथ रिजनचे प्रश्न बघितले, मराठीचे प्रश्न बघितले आणि बाकीचेसुद्धा करंट अफेअर या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या। एक्झामचा पॅटर्न कसा होता, किती प्रश्न होते, किती मार्क्स होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये कव्हर केलेल्या आहेत। आता जी शिफ्ट झालेली आहे सेकंड शिफ्ट, तर त्याचे काही प्रश्न भेटलेले आहेत, तर ते सर्व प्रश्न तुमच्याशी डिस्कस करेल मी। फक्त याच्यामध्ये मॅथ रिजनचे प्रश्न होते ते मागच्या शिफ्टप्रमाणे विचारले गेले होते। TCSचा जोही पॅटर्न आहे मॅथ रिजनचा प्रश्न विचारायचा, त्याच्यामध्ये डायग्राम्स असतील, तुमचं कोडिंग असेल किंवा मी मागच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी, तर त्या प्रकारचेच प्रश्न या शिफ्टमध्ये सुद्धा विचारले गेले होते। तर बाकीचे जे सेक्शन आहेत त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, सेकंड शिफ्टच्या एक्झामबद्दल बोलतो मी आजच्या DMR तर ती आपण डिस्कस करणार आहोत। तर पहिला सेक्शन आहे GKS, तर पहिला सेक्शन आहे GK आणि GSचा, तर त्याच्यावरती बघा GKचा प्रश्न आहे चेन हिल स्टेशन कुठे आहे याच्यावरती प्रश्न होता। त्याच्यानंतर डिस्कवरीवरती प्रश्न विचारला आहे फाउंटेन पेनचा शोध कोणी लावला। त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आहे फिजिक्सचा V=IR, याच्यामध्ये आर म्हणजे काय याच्यावरती प्रश्न विचारला आहे। त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनमध्ये जीचं तुम्हाला युनिट विचारलं आहे, युनिट काय आहे जीचं। त्याच्यानंतर रशियाची राजधानी कोणती आहे याच्यावरती प्रश्न आहे। मागच्या याच्यामध्ये आय थिंक श्रीलंकेची राजधानी विचारली होती, याच्यामध्ये रशियाची राजधानी विचारली सेकंड शिफ्टमध्ये। त्याच्यानंतर रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, मागच्या याच्यामध्ये रेपो रेट विचारलेला होता, याच्यामध्ये रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय हा प्रश्न विचारला आहे। त्याच्यानंतर कोणते शहर पूर्वेचे अथेन्स म्हणून ओळखतात याच्यावरती प्रश्न आहे। तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली इसवीशनवरती प्रश्न आहे। पाचवी पंचवार्षिक योजना कधी चालू झाली, मागच्या प्रश्नपत्रिकेतसुद्धा पंचवार्षिक योजनेवरती प्रश्न विचारला आहे आणि याच्यामध्येसुद्धा पाचवी पंचवार्षिक योजना कधी चालू झाली इसवीशनवरती प्रश्न विचारला आहे। बेगमपूरी मस्जिद कोणी बांधली, त्याच्यानंतर लाल किल्ला कोणी बांधला याच्यावरती प्रश्न विचारले। भारताचे नेपोलियन कोणाला म्हणतात याच्यावरती प्रश्न विचारला आहे आणि चालू घडामोडीवरती एकही प्रश्न सेकंड शिफ्टमध्ये विचारला गेलेला नाही। आपल्यापैकी ज्याही लोकांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून प्रश्न सांगितले, तर याच्यामध्ये सेकंड शिफ्टमध्ये चालू घडामोडती जास्त प्रश्न नव्हते किंवा एकही प्रश्न हा विचारला गेलेला नाही। तर हे होते सगळे GS आणि GK चे प्रश्न। त्याच्यानंतर मराठीचे प्रश्न बघा, त्याच्यावर त्याच पॅटर्न फॉलो केला आहे। काळावर याच्यावरती प्रश्न विचारला आहे, त्याच्यानंतर समासवरचे प्रश्न विचारलेत, पाच मार्काचा पॅरेग्राफ विचारला आहे आणि शब्द त्याच्यामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, या टॉपिकवरती मराठीचे प्रश्न हे विचारले गेलेले आहे। त्याच्यानंतर इंग्लिशवरती बघा, पॅसेज विचारला आहे पाच मार्काचा, फिलिंग द ब्लँक्स याच्यावरती प्रश्न विचारलेत, त्याच्यानंतर नरेशन या टॉपिकवरती प्रश्न विचारलेत, चेंज द व्हॉइस याच्यावरती प्रश्न विचारलेत आणि नाम नाऊन याच्यावरती प्रश्न हे विचारले गेले आहेत। मागचा जोही पॅटर्न आहे पहिल्या शिफ्टचा तो सेकंड शिफ्टमध्ये कंटिन्यू झालेला आहे। सर्व टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केले तर तुम्हाला कळून जाईल की एकाच टॉपिकवरती नेक्स्ट शिफ्टमध्ये कंटिन्यू प्रश्न हे केलेले आहेत। तर ही होती सेकंड शिफ्ट, याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न होते, जास्त प्रश्न करंट अफेअरवरती नव्हते। बाकीचे जेही प्रश्न असतील तुमच्याशी डिस्कस केले आहेत, बाकी मॅथ रिजनिंगचे जे प्रश्न आहेत ते सेम मागचा जो पॅटर्न होता त्याचप्रमाणे पुढे रिपीट झालेले आहेत। आता 5:00 एक शिफ्ट संपणार आहे, तर ती तिसरी आणि शेवटची शिफ्ट असणार आहे आजच्या दिवसातली। त्याचे काही प्रश्न जर आणखी मला अवेलेबल झाले तर तुम्हाला मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेल। तर बाकीचे हे जे सेकंड शिफ्टचे प्रश्न आहेत ते लिहून मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे। पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीसाठी मला टेलिग्राम चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जॉईन करू शकता। आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच, भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी। काळजी घ्या, जय हिंद, वंदे मातरम।